राष्ट्रवादीचे युवा नेते पवनराजे राळेभात यांचा भाजपामध्ये प्रवेश. जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झालाय. राष्ट्रवादीचे युवा नेते आणि जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय. आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राळेभात यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलाय. पवनराजे राळेभात यांनी बुधवारी दिनांक 31 जानेवारी रोजी चोंडी इथं आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या निवासस्थानी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रवी सुरवसे, तालुका अध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती शरद कारले, माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, सौ अर्चनाताई राळेभात, संपत राळेभात, सचिन पोटे, माजी उपसभापती दादासाहेब रिठे, गौतम उत्तेकर, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, सोमनाथ राळेभात, तात्याराम पोकळे, खर्ड्याच्या सरपंच संजीवनी पाटील, जवळ्याचे सरपंच सुशील आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, युवा नेते राहुल पाटील, डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे, प्रवीण सानप, मोहन गडदे, डॉक्टर विठ्ठल राळेभात यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. अतिशय चांगल्या पद्धतीने देशात आणि राज्यात काम होत असताना दिसते. त्याच पद्धतीने देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील राज्यामध्ये काम केले. आता देखील महायुतीचं सरकार म्हणून एकनाथराजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे एकूणच लोकांना विकास हवाय, लोकांना सामंजस्य हवाय, लोकांना शांतता हवाय, लोकांना या विकासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एकमेकाचा अभिमान आणि स्वाभिमान, सन्मान आणि प्रतिष्ठा ही मिळाली पाहिजे. नाहीतर लोकांना वापरून घ्यायचं, लोकांना आपलं काम झालं की लोकांना पायदळी तुडवण्याचं, ठोकरण्याचं, लोकांचा खवडा करायचं, अशा सगळ्या पद्धती गेल्या काही दिवसांमध्ये आपण या कर्जत जामखेडमध्ये पाहिल्या. आणि म्हणूनसाठी मी खऱ्या अर्थानं पवनराजे राळेभात यांनी त्यांचे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करत आहेत. खऱ्या अर्थानं सगळ्यांना त्याचा आनंद आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला जो काही अनुभव आला तो आमच्या भारतीय जनता पार्टीने, माझ्यासहित आमचे सर्व पदाधिकारी मिळते, कधी तुम्हाला तशा पद्धतीचा अनुभव येणार नाही याची मी ग्वाही आणि खात्री या निमित्तानं देतो. निश्चितच आपण एकमेकांच्या हातात हात घालून भविष्यात कर्जत जामखेडच्या विकासाच्या संदर्भामध्ये आपण नेहमीकरता अग्रेसर राहिलो, पुढे देखील राहू आणि चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं देखील आपण या निमित्ताने करूया. त्यामुळं तुम्हाला आमच्या बरोबर आल्याने कधी पश्चाताप होणार नाही. आणि तसंही मी कॉलेज जीवनामध्ये असल्यापासूनचं मी आदरणीय स्वर्गीय महादेवप्पा राळेभात यांचा अनुयायी राहिलेलो आहे. मला त्यांची कार्यपद्धती आवडलेली आहे आणि म्हणून मनापासून आज तुम्ही प्रवेश केल्यामुळं मला हा आनंद झालेला आहे. निश्चित तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही आणि खात्री एवढी देतो की आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तुमच्या प्रवेशासाठी इथे उपस्थित आहेत. त्यामुळं लक्षात देखील आलं असेल की येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करायचंय. कुणाचं अडवायचं, कुणाला कुंची वृत्तीने बघायचं, कुणाला जाणीवपूर्वक प्रॉब्लेम निर्माण करायचे आणि मग तो अडचणीत आला की आपल्या मागे घ्यायचं, अशा पद्धतीचं आपले पक्ष प्रवेशही होत नाही, आपण असं करतही नाही. आणि त्यामुळं अतिशय सौहार्दाच्या वातावरणामध्ये हा प्रवेश करण्यासाठी जवळपास 6 महिन्याचा कालखंड गेला. त्यामुळं सगळे NOC आणि क्लिअरन्स घेऊन आपण सगळा पक्ष प्रवेश केलेला आहे. त्यामुळं माझा मूळ स्वभावच कोणाला त्रास देण्याचा नसल्या कारणानं शेवटी प्रेमाने जे होतं ते त्रासाने होतं तो क्षणिक आनंद मिळतो, प्रेमाने जो होतो तो दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आनंद मिळत असतो. याच्यावर माझा निश्चितपणे विश्वास असल्या कारणानं आज पवनराजे तुमचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये काम करू एवढंच या निमित्ताने आपल्याला विश्वास देऊ इच्छितो आणि माझे 2 शब्द दरम्यान पवनराजे राळेभात यांच्या भाजपा प्रवेशानं आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळेभात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग असल्यानं जामखेड शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे. राळेभात यांच्या भाजपा प्रवेशानं राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठं खिंडार पडलंय. यावेळी
आमदार राम शिंदे आणि पवन राळे भात यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. इतिहास बघितला तर भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना ही काही गोष्ट आपल्याला नवीन नव्हती. आपण जर जुनं बघितलं भारतीय जनता पार्टी असं शिवसेना असेल तर आपण ह्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस लोखंडे साहेब भारतीय जनता पार्टीकडून ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस आमचे वडील कैलास असे महादेव प्रणावत हे शिवसेनेकडून तालुका प्रमुख होते. पण जर त्यावेळेचं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं समीकरण बघितलं तर असं काय वाटत नव्हतं की हे काय वेगळं असं म्हणून हे त्यावेळेचं वातावरण एकच होतं. पण गेल्या 10 वर्षामध्ये ह्याच्यात जरा थोडंसं भारतीय जनता पार्टी शिवसेना हे वेगवेगळे झाले. राजकारणाच्या माध्यमातून म्हणा कशाच्या माध्यमातून म्हणा शिवसेनेचं आपण बघतो की पण भारतीय जनता पार्टीने जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे भारतीय जनता पार्टीने जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा मुद्दा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपल्या भारत देशामध्ये लावून धरण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. आपण बघतो किंवा शिवसेना भारतीय जनता पार्टीपासून सेपरेट झाल्यानंतर शिवसेनेचे कशा पद्धतीने शिवसेनेत शिवसेनेच्या आमदारांना हिंदुत्व मान्य नव्हतं त्यामुळे शिवसेना फुटली. पण भारतीय जनता पार्टीने जे आपल्या देशामध्ये हिंदुत्व टिकून ठेवले तेच बघा आमच्या सर्व मित्रमंडळींनी विचार केला की आपण शिवसेनेकडून नगरसेवक होतो शिवसेनेनंतर आपण नगरसेवक झाल्यानंतर आपण राष्ट्रवादीमध्ये गेलो राष्ट्रवादी गेल्यानंतर राष्ट्रवादीचे काय राष्ट्रवादीमध्ये काम करायचं तर राष्ट्रवादीमध्ये काम करायला गेलं तर काम माणूस करू शकतो. पण आपण जे आपल्या आपल्या जे 30 वर्षापासून 40 वर्षापासून आपल्या जे फॅमिलीमध्ये जे विचार आपल्या विचार जे आपल्यामध्ये भिनलेले आहेत ते विचार आपले सर्व आपले हिंदुत्वाचे विचार असतील आपलं सर्वसामान्य कोणत्या जातीचा तिरस्कार न करता सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाण्याचे विचार आमचे वडील कैलासजी महादेव प्रणावत त्यांनी आम्हाला दिले होते. सर्व जरी आपण जरी साहेब आपण जरी त्यावेळेस वेगळं असलो पण शिवसेना भाजप त्यावेळेस काय वेगळं वाटत नव्हतं. मी आता हे मध्यंतरीचे 4-5 वर्ष आपले गेले पण आता या 4-5 वर्षात आता जास्त काय बोलत नाही त्याचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. पण आपण जे आपले आता हे पहिले समजा गौतम अण्णा असतील विष्णू आबा असतील या सगळ्यांनी पहिलं आमच्या वडिलांबरोबर काम केलं आहे तसंच आता मी या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी यांना एक विनंती करणार आहे की आता मी तुमच्यात नवीन आहे तुम्ही जरा थोडंसं मला तुमच्यात ॲडजस्ट करून घ्या. मी या ठिकाणी आपण येणाऱ्या पुढच्या काळात राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा आपण सर्वांनी या ठिकाणी आपण संकल्प करायचा आहे. आणि साहेब आम्ही 100% तुम्हाला सांगतो की आता शहरातली जी टीम आहे ही आपली पहिली पण टीम एकदम उत्कृष्ट आहे आणि आता जी समजा नवीन आपले माझ्या माध्यमातून जी नवीन टीम तयार होणार आहे की आपण शहरात 100% चांगल्या पद्धतीने काम करू आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टी कसं आपली लीडमध्ये राहत आहे नगरपालिका आपलं भारतीय जनता पार्टी सर्व प्रयत्न करू. मी या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो. तालुका अध्यक्ष अजय काशी इथं असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि नेते आणि ज्यांचा आपण प्रवेश करतोय असे पवनराजे राळेभात यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी आज जो काही प्रवेश केला आहे ते उपस्थित सर्व पवनराजे राळेभात यांचे सर्व सहकारी खरं तर भाषण केलं त्याप्रमाणे सांगायचं झालं माझ्या मनात जे होतं ते पवननी भाषणामध्ये सांगितलं. माझ्या राजकारणाला सुरुवात होते वेळी जर कोणी या कर्जत जामखेडमध्ये हिंदुत्वाचा विचार ठेवला असेल आणि हिंदुत्वाचा विचार मांडला असेल आणि खऱ्या अर्थानं अभिमान आणि स्वाभिमान जर जागृत ठेवला असेल तर ते स्वर्गीय महादेवप्पा राळेभात यांनी या कर्जत जामखेडमध्ये ठेवला. आणि आज त्यांचे चिरंजीव जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यावेळेस मला निश्चित मनापासून आनंद आहे की आप्पांची कारकिर्द मी कॉलेजच्या जीवनामध्ये पाहिली आणि त्यानंतर मी राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आमदार मंत्री पालकमंत्री आणि सगळे पदं भूषवली त्यानंतर खऱ्या अर्थाने काही स्थित्यंतरं झाली मतमतांतरं झाली परंतु आज भारतीय जनता पार्टीचा गवगवा आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये मोठा पक्ष म्हणून ज्यावेळेस पुढे येतोय त्याच पद्धतीनं कर्जत जामखेडमध्ये देखील ती अनुभूती आणि परिचय लोकांना येत असताना दिसतोय. आणि पवनच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे निश्चितच आपल्याला कर्जत जामखेडमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला सर्वांना एकत्रितरित्या काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान विश्वनेते नरेंद्रजी मोदी यांनी जो काही अजेंडा ठेवला यांनी जे काही या 75 वर्षात भारतीय जनता पार्टी पदार्पण करत असताना प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि स्वाभिमान वाटावं अशा पद्धतीचं गेल्या 75 वर्षात जे राजकारण झालं नाही विकासाचं असो अभिमानाचं असो
का संपूर्ण जगामध्ये भारत देशाचा नाव लौकिक करणं असो किंवा येणाऱ्या कालखंडामध्ये भारत देश कशा अर्थाने देशाचा महासत्ता म्हणून पुढे येईल हे राजकारण असो हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड.